नमस्कार, पुन्हा एकदा मी तुमची होस्ट ऋतुजा. डॉक्टरांनी आपल्याला वेट लॉस किंवा वेट मॅनेजमेंट याबद्दल इतकं छान समजावून सांगितलं की आपण जर केलं तर हा एक खूप सुंदर प्रवास नक्कीच ठरू शकतो. पण त्याचबरोबर मला त्यांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रोसेस दरम्यान जे आपण औषधं घेतो त्यांचे काही मेजर साईड इफेक्ट्स होतात का? म्हणजे कधीकधी कुठल्या औषधांचा परिणाम आपल्या स्किनवर किंवा हेअरवर असं काही तर नाही होत ना? मी मागे तुम्हाला जसं बोललो की औषधं 100% आयुर्वेदिक आहेत आणि 100% सेफ आहेत. एक लक्षात घ्या की तुम्ही जे म्हणताय स्किनवरती किंवा हेअरवरती याचे काही साईड इफेक्ट होतात का, तर एक लक्षात घ्या की हे साईड इफेक्ट औषधांचे नसतात. खरं तर हे साईड इफेक्ट असतात तुमच्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या वेट लॉसचे. एक्झॅक्टली. कारण की सर, मी बऱ्याच माझ्या मैत्रिणींना बघितलंय की बऱ्याच लोकांना हे दिसतं की तुम्ही वेट लॉस करता, अगदी छान तुमचा कधी कधी वेट लॉस होऊनही जातो, तरीही मग तुमचं एक सर्टन लिमिट नंतर तुमचे हेअर फॉल व्हायला लागतात किंवा तुमची स्किन लूज पडते, स्किन खूप श्रिंक होते किंवा डार्क सर्कल दिसायला लागतात. म्हणजे लिटरली काही काही माणसं अक्षरशः म्हातारी दिसायला लागतात वजन कमी केल्यानंतर. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं, मी पाहिलंय. सो माझं म्हणणं आहे की वेट लॉस हा एक जर्नी आहे आणि त्या जर्नीचा व्हॉट वी कॅन से की त्याचा एंड हा आनंददायक असायला हवा. बरोबर आहे. म्हणजे आपण जे वेट लॉस करतोय त्याचा आपल्याला आपल्याकडे बघून आनंद वाटला पाहिजे आपल्याला, नाही की आपण ते हे काय करून बसलो. बरोबर आहे. त्याचा पश्चाताप नको व्हायला. म्हणजे मुळात काय की बघा, एक लक्षात घ्या, तुमचं वजन वाढलंय जे काय ते एका दिवसात वाढलंय का, नाही एका महिन्यात वाढलंय का, नाही वाढलंय. इट इज अ प्रोसेस. इट इज अ प्रोसेस ओव्हर द पिरियड. 2, 4, 6, 8, 10 वर्ष झालेली तुमचं वजन वाढलंय. आता एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचं वजन वाढतं आता स्किनवरती काय इफेक्ट दिसतात याचं एकच उदाहरण मी तुम्हाला देतो की ह्या स्किनखाली जशी जशी तुमच्या शरीरामध्ये फॅट, जशी जशी चरबी वाढत जाणार आहे तशी तशी या स्किनखाली सुद्धा चरबी तयार होणार आहे. बरोबर. सो हे फॅट जे इथं डिपॉझिशन होत आहे याच्यामुळे काय होणार आहे की साईज वाढते. सो साईज वाढल्यानंतर ही जी वरची स्किन आहे ती इलॅस्टिक आहे. हे इलॅस्टिसिक आहे इन द सेन्स की ती कंपेन्सेट करून घेते स्वतःला. सो जेव्हा तिच्या खाली चरबी नव्हती त्यावेळेला ती नॉर्मल फेजला होती. जेव्हा तिच्या खाली काहीतरी भरल्या गेलं त्यावेळेला तिला कवरअप करायचं काम असल्यामुळे तिने स्वतःला साईजमध्ये इन्क्रीज करून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही ॲब्रप्टली ह्याच्या खालचं फॅट काढून घेता, तुम्ही उपाशी राहता, तुम्ही हार्ड डाएट करता, तुम्ही काय नको नको ते उद्योग करून तुम्हाला फास्टर वेट लॉस जो करायचा असतो त्याचा परिणाम हा होतो की स्किन खालचं फॅट एकदम ॲब्रप्टली निघून जातं. ती स्किन जी अगोदर लॅक्स झालेली आहे, ताणल्या गेलेली आहे, तिला नॉर्मल पोझिशनला यायला वेळच मिळत नाही. खरं. बरोबर आहे. आणि मग अशा वेळेला बऱ्यापैकी लोकांना स्किन लूज पडली, रिंकल्स आले किंवा अगदी स्किन डॅमेज झाली असे पण रिझल्ट्स दिसतात त्याच्यामध्ये. हे लिटरली सांगतो की हे औषधांचे साईड इफेक्ट नाही आहेत, हे तुमच्या अघोरी पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने केले गेलेल्या वेट लॉसचे हे साईड इफेक्ट आहेत. स्वतःच्या शरीराला तेवढा वेळ द्या, त्या स्किनला कंपेन्सेट करायला वेळ द्या. फास्टर वेट लॉस ही जादू नसतेच. फास्टर वेट लॉस तुमच्या शरीरावरती 100% नुकसानच करून जातो. सो वेळ द्या. ते ज्या स्पीडने वाढलंय, अगदी 10 वर्षांचं फॅट आहे ते तुम्ही अगदी जर फास्टर वेट लॉस करण्याच्या नादामध्ये 2, 3, 4, 6 महिन्यात काढून घेतलं तर त्याच्यानंतर ती स्किन कंपेन्सेट व्हायला, मुळात काय की तुमच्या एजनुसार स्किनची इलॅस्टिसिटी कमी होत जाणार आहे. सो तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. 20 वर्षांची, 25 वर्षाची, 30 वर्षाची स्त्री ज्या पद्धतीने वेट लॉस कदाचित सहन करू शकेल, 50 वर्षाची, 55 वर्षाची स्त्री, 40 वर्षाची ती नाही त्या पद्धतीने कंपेन्सेट करू शकणार. सो एव्हरी पर्सन इज अ डिफरंट पर्सन. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं आहे, प्रत्येकाची शारीरिक ठेवण वेगळी आहे. सो फास्टर वेट लॉस किंवा चुकीच्या पद्धतीने वेट लॉस कुठल्या तरी वेगवेगळ्या धारणा मनात ठेवून
कोणीतरी अर्धवट काहीतरी सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो करून जो आपण वेट लॉस केला जरी तर त्याचे हे साईड इफेक्ट दिसणारच. सो मी तेच बोललो होतो की वेट लॉस इज अ सायन्स. ॲक्च्युली आपलं शरीर हे एक सायन्स आहे. बरोबर. ही एक अत्यंत वेल ऑर्गनाइज सिस्टीम आहे. आपल्या शरीरात आपल्याला वाटेल म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकी बारीक गोष्ट आपल्या शरीरात घडत असतात. सो त्या शरीरावरती अत्याचार वेट लॉसच्या नावाखाली अत्याचार करू नका. एका प्रॉपर वेने जा, प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने. मी सांगतोय ते इतकं प्रॅक्टिकल नॉलेज आहे की हे कुणालाही एखाद्या तार्किक माणसाला किंवा ज्याला साधारण एक लॉजिक कळतं त्या माणसाला हे कळत असेल की तुमची स्किन जी एक ओव्हर द पिरियड लॅक्स झाली आहे, ताणल्या गेली आहे, ती एकदम 2-4 महिन्यामध्ये परत नॉर्मलला येऊ शकत नाही आणि ती नंतर पुन्हाही केव्हा नॉर्मलला येणार नाही आहे हे लक्षात घ्या. सो इन द एंड मला हे सांगायचं आहे की घाईघाईने वेट लॉस करणं किंवा चुकीच्या मार्गाने वेट लॉस करण्यापेक्षा वेट लॉस ही एक जर्नी आहे. त्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्या टप्प्याच्या शेवटी आपण जे काय केलं त्या सगळ्या गोष्टींचा आयुष्यभरासाठी आनंद जर ठेवायचा असेल तर एका सायंटिफिक मार्गाने जा. यशस्वी आपल्याला नक्की होता येतं, शरीरावरती कुठलाही साईड इफेक्ट न होता. नक्कीच फास्टर वेट लॉसच्या नादाला न लागता आपल्या शरीराला नेमकं काय सूट होणार आहे जर त्या पद्धतीने आपण वेट लॉसची जर्नी स्वीकारली तर डेफिनेटली आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. बेसिकली वेट लॉस किंवा वेट मॅनेजमेंट ही एक लाईफस्टाईल आहे. हा काही 1-2 महिन्याचा क्रॅश कोर्स नाही की आपण केला आणि आपल्याला इन्स्टंट रिझल्ट्स मिळाले. आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट्स हवे असतील तर आपल्याला कन्सिस्टंटली काही गोष्टी अडॅप्ट कराव्या लागतात. इट इज अ लाईफस्टाईल. भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये.